आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन कुंभलकर आहेत. नितीन कुंभलकर यांची ओळख म्हणजे ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव तर आहेतच, मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्या विरोधात मला उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केलेली आहे. नितीनजी, तुम्ही नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहात असं म्हटलं जात होतं की काँग्रेसमधून कोणीही निवडणूक लढण्यास तयार नाही, वास्तविक परिस्थिती काय आहे? बघा, जसं एक नॅरेटिव्ह क्रिएट केला गेला की गडकरी साहेबांच्या विरोधात काँग्रेसमधनं कोणीच उमेदवार नाही आहे, अशी परिस्थितीच नाही आहे. खरं पाहिलं तर काय हा भ्रामक प्रचार आहे. काही लोकांनी त्यांना विचारणा केली, पक्षातले जे प्रस्तावित नेते आहेत काँग्रेसचे त्यांना विचारणा केली, त्यांनी नाही म्हटलं, हा सुद्धा एक भ्रामक प्रचार आहे. असं बिलकुल नाही आहे. काँग्रेस ही मोठी एक राष्ट्रीय पार्टी आहे, सगळ्यात जुनी पार्टी आहे आणि सगळ्यात शक्तिशाली पण एक पार्टी राहिलेली आहे. दुसरा विषय असा आहे की नागपुरात कोणी त्यांच्या विरोधात तयार नाही असं जे एक वातावरण, एक नॅरेटिव्ह, जसं BJP जी आहे ती प्रत्येक गोष्टी नॅरेटिव्हच क्रिएट करते, हा एक असा नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा जो प्रयत्न केला असं बिलकुल नाही आहे. मीच नाही तर माझ्यासारखे आणखी पण काही जे काँग्रेसचे ज्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे असे लोकंसुद्धा प्रयत्नरत आहे. आणि असं बिलकुल नाही आहे की गडकरी साहेबांच्या विरोधात उमेदवारच नाही, असं बिलकुल नाही. मला जर पक्षाने जर एक उमेदवारी दिली तर मी पूर्ण ताकदीने त्यांच्या विरोधात लढील आणि मी आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की गडकरी साहेब कोणीच अपराजित नसतं. एक जर उदाहरण तुम्ही घेतलं, एका वेळेस मुंबईमधनं एक फार कद्दावर नेता होते सखा पाटील म्हणून, तर त्यांच्या बाबतीत अशी एक ख्याती होती की त्या व्यक्तीला कोणीच हरवू शकत नाही. तर त्यांच्या विरोधात एक असा सामान्य डॉकवर युनियन नेता होता, तो जेव्हा त्यांच्या विरोधात लढायला उभा झाला तर तेव्हा म्हणायचे की हा त्याच्या विरोधात काय लढू शकतो. आणि एका भाषणामध्ये सखा पाटलांनी असं म्हटलं की स्वतः ब्रह्मदेव जरी आले तरी मला कोणी हरवू शकत नाही. आणि परिणाम असा झाला की सखा पाटील त्या इलेक्शनमध्ये हरले 1967 आणि त्यांना हरवणाऱ्या व्यक्तीचं तेव्हाचं नाव होतं जॉर्ज फडणवीस. तर असे अनेक उदाहरणं ह्या देशामध्ये आहे की जिथे मोठ्या मोठ्यांचा पराभव जो आहे तो एखाद्या सामान्य व्यक्तीनेच केलेला आहे. मोठ्यांच्या विरोधात मोठाच राहील असं काही जरुरी नाही आहे, मोठ्यांना पाडणारे सामान्य लोकच राहिलेले आहे. तुम्ही हे जे काही उदाहरण देत आहे, तुम्ही काय नागपूरमध्येही तसा चमत्कार होऊ शकतो असं सुचवण्याचा प्रयत्न? बिलकुल, नागपूरमध्ये चमत्कार का नाही होऊ शकत. म्हणजे जर तुम्हाला जर आठवत असेल की आदरणीय नितीन गडकरी जी आहेत, यांनी त्यांची सगळ्यात पहिली जी निवडणूक लढली नागपुरातनं ती होती विधानसभेची पश्चिम नागपुरातनं, आणि त्या याच्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला होता. त्यानंतर ते लोकांमधून निवडून येणारी जे निवडणूक आहे गडकरी साहेबांनी ती नेहमी अवॉइड केली. जोपर्यंत ते आश्वस्त नाही झाले की ह्या देशाचं राजकारण आता धर्मांध शक्तीवर म्हणजे डिवाइड जेव्हा वाटलं की आता हे कम्फर्टेबल वातावरण आहे, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नागपुरातनं लोकसभा लढवली. 1980 नंतर तर त्यांनी नागपुरात एकही लोकांमधून जाणारी निवडणूक नाही लढवली, त्यांनी बॅकडोर एंट्रीज केली नेहमी. काँग्रेसमधून असं आम्ही ऐकलेलं आहे की जवळपास 21 किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. साधारणपणे ती यादी पाहिली तर सगळे जे आहेत ते असं खूप ओळखीचे चेहरे नाही आहे, त्यामुळे सामान्य कार्यकर्तेच उमेदवारी मागत आहे, मोठे नेते उमेदवारी मागत नाही आहे. म्हणून तुम्ही ज्याला म्हणताय की एक नरेटिव्ह तयार करण्यात आला किंवा नरेटिव्ह तयार झाला, तर ते मोठे नेते उमेदवारी मागत नाही आहे हे पण एक फॅक्ट आहे ना? नाही, असं बिलकुल नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादा मोठा जो प्रस्थापित नेता आहे त्याला हरवणारे आजपर्यंत इतिहासामध्ये छोटे छोटे लोकच राहिलेले आहे, म्हणजे छोटा सामान्य कार्यकर्ता राहिला आहे. आणि कार्यकर्ता जो असतो, आता गडकरी साहेबही कधीतरी कार्यकर्तेच होते पक्षाचे, त्यांना पक्षाच्या ताकदीने ते मोठे झाले. तसंच मला पूर्ण विश्वास आहे की नागपुरातला जो आमचा काँग्रेस परिवार आहे, काँग्रेस परिवार म्हणजे त्याच्यात नेते पण आले, मी कार्यकर्ते म्हणत नाही कारण ते आमच्या परिवाराचे सदस्य आहे, तर काँग्रेसचे जे पूर्ण एक आमचा काँग्रेस परिवार आहे तो पूर्ण ताकदीने जर एखाद्या व्यक्तीच्या मागे उभा झाला तर मला समोर कोणीही असो मी आश्वस्त आहे की त्या व्यक्तीचा काँग्रेस एकसंगपणे पराभव करू शकते. मग एक कोणी फेस कोणीही असू शकते काँग्रेसचा, पण काँग्रेस जेव्हा ताकदीने लढेल तेव्हा समोर कोणी असला तरी त्याचा पराभव निश्चित आहे. आणि ह्यावेळेचं समीकरण आणि वेळ त्या पद्धतीची मला वाटत आहे. काँग्रेससाठी नेहमीच नागपूर एक गढ राहिलेला, अगदी नितीन गडकरी यांच्या पूर्वीचं एक बनवारीलाल पुरोहितांचा अपवाद वगळलं तर नेहमीच काँग्रेसनेच इथे विजय मिळवलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची गटबाजी असेल किंवा भाजपची वाढलेली ताकद असेल, इथे पराभवाला सामोरं जावं लागतंय काँग्रेसला. तर असं वाटतंय का की यंदा काँग्रेस एकसंघ होऊन लढू शकेल निवडणूक? काँग्रेस एकसंघ होती, एकसंघ आहे. मतभेद तर परिवारातही असतात, दोन भावांमध्येही असतात, पण मनभेद नाही आहे ना.
आणि मी आता जसं थोड्या वेळा आधी तुम्हाला म्हटलं की काँग्रेस एक संघपणे, हा काँग्रेस परिवार जो आहे नागपूरचा, एक संघपणे येणाऱ्या उमेदवार, जो पण उमेदवार काँग्रेस पक्षाचा राहील त्याच्यासोबत ताकदीने उभा राहील. कारण ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 10 वर्षामध्ये देशात उभं करण्याचा प्रयत्न केला गेला, धर्माच्या नावावर लोकांना पहिले विभाजित करण्याचा प्रयत्न झाला, आता जातीपर्यंत त्या गोष्टी येऊन पडलेल्या आहे, याच्यामध्ये कुठेतरी हा आपला जो एक सामाजिक एक ताना सामाजिक जी एक ठेवण आहे आपल्या भारताची, त्या त्याच्यामध्ये आणि भारताच्या ज्या DNA मध्ये जी एक समानतेचा एक विषय आहे, सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याचा जो एक विषय आहे, खूप वर्ष त्या याला त्या गोष्टीला ह्या देशातली जनता त्याच्यासोबत राहणार नाही. आणि मला पूर्ण असा विश्वास आहे की ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण देशभरात तयार झालेलं आहे, मग मुद्दे अनेक आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्यामुळं धर्मांध झालेल्या ज्या गोष्टींमुळे खूप सारे लोक आहत आहे, बोलून कोणी दाखवत नाही कारण ज्या पद्धतीचं वातावरण आहे. पण मला 100% गॅरंटी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जी आहे ती वोटांच्या माध्यमातून नक्कीच त्यांची जे प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया वोटांच्या माध्यमातून देईल. आणि हे जे इलेक्शन आहे नागपूरचं, म्हणजे देशातलंच आहे पण नागपुरातलं पर्टिक्युलरली गडकरी साहेब आपणच म्हणले की बलाढ्य, ते सगळ्यात बाबतीत बलाढ्य आहे, तर ही जी निवडणूक ही नागपुराची धनशक्ती विरोधात जनशक्तीची निवडणूक होईल असं मला चित्र वाटतं पूर्ण. केव्हापर्यंत काँग्रेसचा उमेदवार निश्चित होईल आणि उमेदवारी आपल्याला मिळेल याबद्दल कितपत विश्वास आहे? बघा, मला काँग्रेसचं तुम्ही जसं विचारलं केव्हापर्यंत होईल, तर आज दिल्लीमध्ये काँग्रेसची जी एक CEC असते, म्हणजे आमच्या इथे लोकशाही एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये राज्यातनं पहिले नावं जातात, मग स्क्रीनिंग कमिटी आहे, सेंट्रल इलेक्शन कमिटीची एक बैठक होते लास्ट, त्याच्यामध्ये उमेदवारी निश्चित होते. तर आज ती बैठक आहे, काही कारणानं समजा ती आजच्या ऐवजी उद्या झाली तरी जास्तीत जास्त उद्यापर्यंत पहिल्या फेजमध्ये असलेले जितके पण लोकसभा जागा आहेत त्यांच्या उमेदवारीची घोषणा ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत नक्कीच होईल. तर नितीन कुंभलकर यांनी उमेदवारी मागितलेली आहे, इतरही अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी उमेदवारी मागितलेली, त्यामुळे ते दावा खोडून काढतायत की नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात कोणीही लढायला तयार नाही, अशी स्थिती नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर नागपुरात एक वेगळ्या पद्धतीची लढत निर्माण होईल, नितीन गडकरी विरुद्ध नितीन कुंभलकर. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.